जैन महासंघाच्या वतीने दरवर्षी भगवान महावीर जयंती सोहळा अतिशय शांततेत साजरा केला जातो. दरवर्षी अहिंसा रॅली, अहिंसा पुरस्कार वितरण, भक्ती संध्या असं कार्यक्रमांचं आयोजन असतं. यावर्षी असे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. सामाजिक बांधिलकी जपत आणि शासकीय आदेशानुसार, शासनाच्या नियमानुसार कोरोना व्हायरस संबंधी गैरप्रकार टाळण्यासाठी संघटनेने सर्व कार्यक्रम रद्द केलेत. याविषयी अधिक माहिती दिली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांनी दिली. जग, आपला भारत देश कोरोनाच्या या महासंकटाला या ठिकाणी सामोरे जात आहे. या महामारीपासून बचाव करण्यासाठी देशाच्या सर्व स्तरातून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे आरोग्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या या आजाराचा सामना करण्यासाठी अतिशय नियोजन पद्धतीनं या ठिकाणी देशामध्ये प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधानांनी उद्या दिनांक 22 रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन या ठिकाणी सर्वांना भारतीय जनतेला केलेलं आहे. मी असं म्हणेन, पंतप्रधानांचं हे आवाहन आवाहन न समजता तो आदेश समजून भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने या जनता कर्फ्यूच्या आदेशाचं पालन करण्याची आवश्यकता. उद्या सकाळी 7 पासून जरी हा जनता कर्फ्यूचा आवाहन पंतप्रधानांनी केलं असलं तरी आपण आज रात्रीपासूनच या ठिकाणी या जनता कर्फ्यूचा या ठिकाणी पालन करून उद्या संध्याकाळपर्यंत जवळजवळ 24 तास आपण हा जनता कर्फ्यू जर निश्चितपणे सर्वांनी अतिशय गांभीर्यानं याचं पालन केलं तर कोरोनाचा जो संसर्ग आहे, कोरोनाचा जो प्रसार होता या जंतूंचा, हा निश्चितपणे त्या शंखलेला ब्रेक लागेल आणि निश्चितपणे या कोरोनाच्या महासंकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं फार मोठं योगदान निश्चितपणे मिळणार आहे. कोरोना हा आजार अतिशय दुर्दम्य अशा प्रकारचा आजार आहे, दुर्धर अशा प्रकारचा आजार आहे आणि म्हणून या आजाराचं संघर्ष करण्यासाठी, या आजारावर मात करण्यासाठी या ठिकाणी देशातल्या सर्व हॉस्पिटल्स, त्यामधील डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांनी, स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या शर्थीचा प्रयत्न चालू आहे. या सर्वांना मी वंदन करतो, अभिवादन करतो, नमन करतो की केवळ या सगळ्यांच्या प्रयत्नामुळंच या ठिकाणी कोरोनासारख्या या महासंकटावर आपण मात करू शकू अशा प्रकारचा विश्वास आपल्या मनामध्ये आहे. विशेषत महाराष्ट्र राज्याबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजाजी टोपे यांचे जे प्रयत्न आहेत ते निश्चितपणे त्यांना अभिवादन करण्यासाठी पात्र अशा प्रकारचे प्रयत्न आहेत. कारण स्वतःची आई, आता मातोश्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना, आजारी असताना राजेजी टोपे हे महाराष्ट्राच्या जनतेला या कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी अतिशय शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अतिशय नियोजन पद्धतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियोजन पद्धतीनं त्यांचं या संकटाला सामना करण्यासाठी या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या या प्रयत्नांना संबंध या कोरोनाच्या प्रयत्न सामन्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो. विशेषत सर्व संस्थांनी, सर्व सामाजिक संस्थांनी, धार्मिक संस्थांनी या काळातले आपले सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भगवान महावीर जयंती 6 एप्रिलला येणार आहे, परंतु पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीनं, पिंपरी चिंचवडच्या जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर जयंतीनिमित्त ज्या ज्या अहिंसा फेरी असेल, अहिंसा सप्ताह असेल, भक्ती संध्या असेल, अहिंसा पुरस्कार वितरण समारोह
असे जे कार्यक्रम वेगवेगळे दरवर्षी आयोजित केले जातात, यावर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत आणि आपण सर्वांनी एकजुटीनं या महासंकटाचा सामना करायचा आहे. या देशावर ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे संकट आलेलं आहे त्या त्या वेळेला या देशातील सर्व जनतेनं एक होऊन एकीनं त्या संकटाचा सामना केलेला आहे हा इतिहास आहे. आणि मला खात्री आहे या कोरोनाच्या महासंकटाला सुद्धा आपण सर्वजण सरकारच्या सर्व आदेशांचं पालन करून सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण या कोरोनाचं जे संकट आहे या संकटावर मात करून लवकरच या ठिकाणी हे संकट या देशामधून जाईल अशा प्रकारची प्रार्थना आपण सर्वजण करू. आपण परमेश्वराला प्रार्थना करू की जगाच्या सर्व या ठिकाणी जनतेला, भारतीय जनतेला या कोरोनाच्या महासंकटापासून वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत. त्या प्रयत्नांना यश येऊ द्या आणि या महामारीच्या संकटातून निश्चितपणे आपण बाहेर पडू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.